ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एसटी कर्मचारी संपावरच्या तोडग्याच्या संदर्भात आज महत्वाची बैठक झाली. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीला कृती समितीचे म्हणजे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या 22 संघटनांचे नेते सुद्धा हजर होते. या बैठकीत एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मंथन करण्यात आलं, पण या मंथनातून एक गोष्ट बाहेर आली, ती म्हणजे कामगारांनी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन आज 22 संघटनांच्या नेत्यांनी केलं. गेल्या 2 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा सुरू आहे आणि या संपामुळे, या आंदोलनामुळे राज्यभरातील प्रवासी प्रभावित झाले. सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य होतील असं आवाहन शरद पवारांनी कर्मचाऱ्यांनी केलं. तर एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे समितीच्या अहवालानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असं पवार म्हणाले. आतापर्यंत 3 वेळा कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन करण्यात आलं. न्याय हक्क मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, मात्र कुणाला वेठीला धरू नका, त्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन करतो असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. राज्य परिवहन मंडळातील 22 कर्मचारी संघटनांशी आज शरद पवार आणि अनिल परब यांनी चर्चा केली आणि त्यानंतर एक एक करत सगळ्या संघटनांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं, साथ घातली, हात जोडले. आनंद एका गोष्टीचा आहे की कृषी समितीचे सगळे 20-22 कामगार संघटनेचे जेवढे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना कामगारांच्या हिताच्या उद्देशाचा जसा त्यांचा आग्रह आहे आणि तो जास्त आहे, पण त्याबरोबर प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याहीबद्दल कामगार संघटनेच्या सगळ्या लोकांचा आग्रह आहे. त्यामुळे त्यांचाही एकंदर दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. त्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी आव्हान आज महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे. विनंती या सगळ्या कर्मचाऱ्यांना की शेवटी आपली बांधिलकी प्रवाशांची आहे आणि ती प्रवाशांची बांधिलकी लक्षामध्ये घेऊन आपल्या सहकार्यांनी जे आव्हान आपल्याला केलं आणि राज्य सरकारच्या वतीनं माननीय मंत्री महोदयांनी जी सकारात्मक भूमिका घेतली याचा गांभीर्याने विचार करावा आणि एकंदरच ही एसटी खूप कशी चालू जाईल याची काळजी घ्यावी एवढंच मला सुचवायचं. की कामगार संघटना जे त्या संघटना त्यांचे सगळे सहकारी वर्षानुवर्ष एखाद्या संघटनेच्या कामगारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी वेळ देतात, संघर्ष करतात, त्यांचं आम्ही ऐकणारच नाही असं काही लोकांनी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या संदर्भात कामगारांच्या मनामध्ये बहुतेक संभ्रम झाला असावा आणि त्यामुळं त्यांना आवश्यक असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळंच खरं म्हणजेच हे 2 महिने गेले, जसं हे 2 महिने अशी जाण्याची वेळ कधीही आलेली नव्हती. करण्याची भूमिका सतत सरकारने सुद्धा शक्य नाही असं सांगितले, फक्त आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी आहे की कोर्टातून त्याच्यासाठी एक कमिटी नेऊन त्या कमिटीच्या संदर्भातली भूमिका आम्ही मान्य करू हे सरकारने या ठिकाणी सांगितले. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न माझ्या मते आता समजुतीच आहे, न्यायप्रविष्ट न्यायप्रविष्ट भाष्य करणं हे आपल्या दोघांच्या हिस्साचं नाही. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. अखेर 2 महिन्यानंतर एसटीचा संप मिटताना दिसतोय. कर्मचाऱ्यांना कामावर यायचंय, मी देखील महाराष्ट्र दौरा करतोय आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता जाणून घेतोय, परंतु कर्मचाऱ्यांच्या मनात जी काही संभ्रमावस्था होती त्या संदर्भातली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आज आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक बैठक झाली. या बैठकीमध्ये कृती समितीच्या ज्या 22 युनियन आहेत या युनियनचे पदाधिकारी होते आणि ह्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मनात जे काही प्रश्न होते
किंबहुना कामगारांच्या मनाची काही संभ्रमावस्था होती ती दूर करण्याचा प्रयत्न झाला. त्यात त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या, विलनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या समोर असून समितीच त्याचा निर्णय करेल अशा प्रकारचं हे त्यांनी मान्य केलं. त्या व्यतिरिक्त सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ मिळावी किंबहुना आता जी काही वाढ दिली आहे त्याच्यामध्ये जी अनामली आहे ती दूर करावी, कर्मचाऱ्यांवरती केलेली कारवाई मागे घ्यावी अशा प्रकारच्या मागण्यांवरती चर्चा झाली. या बाबतीमध्ये सगळा अभ्यास करून एसटी चालू झाल्यानंतर चर्चा केली जाईल अशा प्रकारचं आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही अशा कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, त्यांना कामावर घेतलं जाईल, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही ही जी त्यांच्या मनातली प्रमुख भीती होती ती देखील आजच्या या बैठकीत आम्ही त्याच्यावरती आमचं म्हणणं मांडलेलं आहे. मला असं वाटतं की बऱ्याच अंशी कर्मचाऱ्यांच्या मनात जे काही भीतीचं वातावरण होतं ते आज दूर झालेलं आहे. आता कामावर खरं म्हणजे कामगारांनी यायला पाहिजे. मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी कामावर यावं. सर, एसटीचा संप मिटलाय असं आपण म्हणू शकतो? आता आम्ही सगळ्या कर्मचारी संघटनांना आवाहन केलेलं आहे, त्यांनी स्वतः आपल्यासमोर मीडियासमोर आवाहन केलेलं आहे. आता त्याला कर्मचारी कसा प्रतिसाद देतात ते बघूया. गेले 2 महिने परिवहन मंत्री म्हणून तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत, मार्ग देखील काही वेळा निघाला, मात्र सुवर्णमध्ये जो कामगार आणि महामंडळ यांच्यामध्ये निघत होता, आता सरतेशेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तुमच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली, यातून जो आता अंतिम निर्णय झाला हा अंतिम असेल का? कारण का पुन्हा एकदा नवी पत्रकार परिषद किंवा नवीन बैठक वगैरे घेण्याची गरज लागणार नाही? आमच्याकडनं सगळे पर्याय जे कामगारांच्या वतीने आमच्या समोर आलेत त्याच्यावरचं उत्तर दिलेलं आहे. आम्ही पगारवाढ दिलेली आहे, उरलेल्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आम्ही आमची तयारी देखील दाखवलेली आहे. एवढं सगळं केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खरं कामावर यायला पाहिजे असं आमचं मत आहे. बैठकीत जो काही निर्णय झाला त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली आहे का? त्यांना आता आम्ही चर्चा अगोदर केली आहे आणि आता बैठकीत जो काही झालंय त्याच्या बाबतीतले त्यांना माहिती अपडेट करेल. एवढं सगळं सुवर्ण मध्ये काढल्यानंतर आता एसटी कर्मचारी जर पुन्हा एसटी डेपो किंवा एसटी सुरू नाही केली तर मग काय निर्णय या संदर्भात मग नंतर विचार करण्यात येईल काय करायचं? विरोधी नेते रंजित जाधव सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी थेट पुण्याहून आपल्या सोबत जोडले गेले. चंद्रकांत, राज्य सरकारनं आज एवढंच सांगितलं या बैठकीच्या नंतर की जे कामावर येतील त्यांच्यावर कारवाई नाही, या एवढ्या एका मुद्द्यावर 2 महिन्यापासून निर्धारानं लढणारा हा एसटी कर्मचारी कामावर परत येईल का? काय म्हणणं आहे कर्मचाऱ्याचं महाराष्ट्राला ऐकवा. विलास, आज पवारांनी जी पुढाकार घेऊन बैठक घेतली त्यात परिवहन मंत्री होते, ह्या सगळ्या एसटी कामगार संघटनांचे सगळे प्रतिनिधी होते, पण तरीही हे संपकरी त्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, त्यांचा विश्वास नाही, असंच त्यांची एकूण भूमिका दिसते. मुंडे साहेब काय सांगाल? आता सगळं सरकार प्रयत्न करत आहे, तुमची काय भूमिका? मला एक सांगा, कृती समितीचा ह्या इतर संघटनेचा कुठलाही संबंध नसल्याने सर्व कामगार एकजुटीने हे फक्त विलीनीकरणासाठी थांबलेले आहेत. याच्यासाठी संघटनेशी तुम्ही कशासाठी बैठका करताय? कामगारांसाठी करा आणि आमचे सदावर्ते साहेब आहेत, विलीनीकरणासाठी आमच्यासाठी लढताय, त्यांच्याशी बैठक. सदावर्तेचं वकीलपत्र आम्ही काढून टाकले. त्यांचा काय संबंध सदावर्ते साहेबाचं वकीलपत्र काढायचं? वकीलपत्र काढायचा हा माननीय न्यायालयाला अधिकार आहे, तुम्हाला कोणालाच अधिकार नाहीये. मग भूमिका काय पुढची? आमची भूमिका आहे राज्य शासनात विलीनीकरण करणं आणि माननीय उच्च न्यायालयाचा आम्ही आदर करत आहोत, आदर करत राहणार आणि न्यायालयावरती आम्ही विश्वासून आहोत आणि सदावर्ते साहेबांवर विश्वासून आहोत. मी बघितलं अजूनही कामगार. मला सांगा, दुसरा एक महत्वाचा गंभीर आरोप तुमच्यावर होतोय, तुम्ही जे आंदोलन करता बऱ्यापैकी काही निलंबित आहेत, काही बर्तफ आहेत, तुम्ही जे कामगार कामावर येऊ इच्छितात त्यांना तुम्ही येऊ देत नाही, इथं अडवता, असा आरोप अनिल परब यांनी केलेला. अनिल परब साहेबांना म्हणा, तुमच्या उघड्या डोळ्यांनी बघा, जे लोक चालले त्यांना आम्ही अडवत नाही. त्यांना आम्ही फक्त एकच सूचना केली होती की ज्या आमच्या लाल परीवर लोकांचा विश्वास आहे, त्या लाल परीवर तो पूर्ण ट्रेनिंग झालेला, तो कुठल्या गुन्हेगारी वृत्तीचा नसावा, ज्या माझ्या माता भगिनी विश्वासून त्या गाडीत बसतात त्यांच्या कुठला जीवाला धोका नसावा, हे त्याच्या मागचा आमचा हेतू. आम्ही कुठली लाल गाडी आणून नाही. आणि तुमच्या माध्यमातून सांगतो, आतापर्यंत आमचे 70 बळी घेतले, तसा आमच्या जनतेच्या बळी घेऊ नये की तिथं एक प्रशिक्षित चालक जाऊ द्या किंवा आमचा इच्छेचा कामगार जात असेल तर त्याचा आम्ही आनंदाने स्वागत करू की बाबा तू तिथं जा, पण आम्ही विलीनीकरणाशिवाय आम्ही त्या कामावर आम्ही जाणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. शेवटचा पर्याय काय? सरकार म्हणतं विलीनीकरण सध्या तरी शक्य नाही, न्याय प्रवेश.
पण न्याय प्रविष्ट असल्यानंतर सरकारने ज्या अत्याच्या कृती समिती संघटनेची चर्चा केली याच्या आधीच परिवहन मंत्री थोडा आठवून बघावं, परिवहन मंत्री स्वतः बोलले होते की कृती समितीला मागा एकही कामगार नाही, मग तुम्ही फक्त ढाळ टाळकी घेऊनच तुम्ही चर्चा करणार का? आम कामगार संघ चर्चा करावी त्यांनी, काय तुमची भूमिका काय? काय नाही, आम्ही जोपर्यंत दुखवट्यात आहेत तोपर्यंत जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही दुखवट्यात आहेत. आम्हाला जितका वेळ तुम्ही जास्त द्याल तितका आमचा दुखवटा वाढत चाललेला आहे, तो कमी होत नाही. कृपया आमचा दुखवटा लवकर संपवा, विलिनीकरण करावं, एवढी एकच मागणी. पुढाकार तुम्ही घ्यावा असं सरकारचं म्हणणं आहे. आम्ही पुढाकार घ्यायला आतापर्यंत आम्ही कर्मचारी म्हणून आम्हाला कुठल्याही परिवहन मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्याही सरकारच्या मंत्र्यांनी एकाही कर्मचाऱ्याला विश्वासात घेतलेलं नाही. आम्ही आमच्या मागणीवर विलिनीकरणाचे काम आहोत. विलास बघितलं, यांची भूमिका ठाम आहे, विलिनीकरण निश्चितच. आणि त्याच्याबद्दलचे इतर जे पर्याय आहेत ते सुद्धा तपासले जात नाहीत का? सातव्या वेतन आयोगासह इतर ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आज नेमकी काय चर्चा झाली याचं सुतोवाच झालं पण निर्णय मात्र होऊ शकलेला नाही आहे. आपण थेट जातोय एसटी कामगारांसोबत. आता आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहे. सिद्धार्थ, आज शरद पवार मैदानात आले, राज्याचे परिवहन मंत्री आले, चर्चांचं सगळं मोठं मंथन झालं, गुराळ झालं असंच म्हणावं लागेल कारण आता कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. औरंगाबादमधल्या कर्मचाऱ्यांची नेमकी काय भूमिका आहे? एवढ्या सगळ्या संघटना एकामागोमाग एक येऊन आवाहन करत होत्या, या संघटनांच्या या आवाहनाला शब्दाला ते दाद देत आहेत का? काय म्हणतायत कर्मचारी? विलास, जवळपास 4-5 तास ही बैठक झाली, बैठकीमध्ये खल झाला, बैठकीमध्ये निर्णय झाले, बैठकीमध्ये आवाहन झालं. 5 तास लागले बैठकीला, मात्र या बैठकीच्या निर्णयाला उधळून लावायला 1 सेकंद सुद्धा कर्मचाऱ्यांनी घेतला नाही. स्पष्टपणे कर्मचारी म्हणतात की कामावर जाणार नाही. आता थेट कर्मचाऱ्यांशी आपण बोलूया, काय म्हणणं आहे दादा? आता सगळ्या नेत्यांनी आवाहन केलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, काय म्हणणं? माननीय शरदचंद्र पवार साहेब आणि माननीय परिवहन मंत्री साहेबांनी जे आज पत्रकार परिषद घेऊन जे खुलासा केला का आम्ही कामगारावर कुठल्याही कारवाई करणार नाही, परंतु जोपर्यंत एसटी कामगार कामावर येत नाही, संपूर्ण एसटी चालू होत नाही तोपर्यंत आणि पगाराविषयी किंवा विलिनीकरणाविषयी कुठलाही ब्र शब्द तोंडातून काढलेला नाही, त्यामुळं आम्ही माननीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब जोपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करीत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि माननीय उच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आज माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रकरण चालू, आज न्यायप्रविष्ट असताना चर्चा सकारात्मक झाली, आज तुम्हाला कामावर जायचं की नाही? आम्ही कामावर जाणार नाही कारण चर्चा ही सकारात्मक झालेली नाही आणि आम्हाला चर्चेशी काही घेणं देणं नव्हतं. बरं, कृती समिती समोर बैठक झाली, कृती समितीने काही गोष्टी मान्य केला, कृती समितीचं पण ऐकायचं नाही तुम्हाला? कोणती कृती समिती? आम्हाला हेच माहित नाही आता, कारण आम्ही इथं जे बसलेलो आहे दुखवट्यात हे कोणी संघटनेचे नाही, हे सगळे एकत्र होऊन बसलेले आणि आमचा कोणीही संघटनेचा प्रतिनिधी नाही सध्या तिथे, त्याच्यामुळे ह्या कृती समितीवर आम्हाला विश्वास नाहीये. म्हणजे आंदोलनकर्ते आणि कृती समितीचा काही संबंध? काही संबंध नाही, काहीच संबंध नाही यांचा. आमच्या पैकी कोणी जर कर्मचाऱ्यांशी जर त्यांनी चर्चा केली तर आम्ही त्यांना मानू. यातले हे जे कृती समिती बसलेले अजय गुजर यांना घेतलेलं आहे, त्यांना अजय गुजर यांनी कधीच आम्हाला सोडलेलं आहे, त्यामुळे हा अजय गुजर कोण आहे हे आम्हाला माहीत नाही आणि त्याला कशाला तुम्ही त्याच्यामध्ये घेताय, त्याचा आमचा काही संबंध नाही. आणि आम्ही जे बसलेलो आहे कोणत्या समितीच्या याच्याने बसलेलो नाही, आम्ही हे आज एकता म्हणून बसलेलो आहे आणि इथं आमचं एकच आहे की शासन विलिनीकरण. जोपर्यंत शासन विलिनीकरण होत नाही तोपर्यंत या बैठकीला याला आम्ही सकारात्मक मानत नाही. बघितलं विलास आपण की कृती समितीला घेऊन ज्या पद्धतीने बैठक झाली त्या कृती समितीलाच कर्मचारी मानायला तयार नाही, कारण कर्मचारी आता स्वतंत्रपणे आंदोलन करतायत, तर कर्मचाऱ्यांशी थेट बोललं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे विलास. निश्चितच. आणि राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आतापर्यंत त्यांचं नेतृत्व करत होत्या त्या सगळ्याच संघटनांना कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं दिलेली ही मोठी चपराक म्हणावी लागेल, कारण आज या कर्मचारी संघटनांचं कुणी ऐकायलाच तयार नाही आहे. धन्यवाद दोघांचे, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही सगळे बदल बोललात, एसटी कर्मचारी सुद्धा होते त्यांचंही धन्यवाद. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज
राज्यातला जो 2 महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, दुखवटा सुरू आहे, त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातली एसटी पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी एक महत्त्वाची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या 22 संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा केली आणि आवाहन करण्यात आलं की जे कर्मचारी कामावर परत येतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही. या आश्वासनानंतर कामावर परत येण्याचं आवाहन करण्यात आलं. पण राज्यातल्या कर्मचाऱ्यांच्या ज्या भावना आम्ही जाणून घेतल्या त्यातून स्पष्ट शब्दात कर्मचाऱ्यांनी सांगितलं, आम्ही कामावर येणार नाही, त्यामुळे हा तोडगा सुटत नाही, त्याची कोंडी फुटत नाही हे स्पष्ट आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.